एकदम छान मालवणी चिकन करी रेडी आहे. तुम्ही येता जेवायला. नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण करणार आहोत सगळ्यांची फेवरेट, खूपच डिमांडमध्ये असलेली रेसिपी, म्हणजे मालवणी चिकन करी. ॲक्च्युली मी वडेसुद्धा करायची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे, आणि ते वडे आणि ही चिकन करी असं भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना की विचारायचं नाही. चला सुरू करूया. पहिलं आपण साहित्य बघून घेऊ. इथे मी 1/2 किलो बॉयलर चिकन घेतलेलं आहे, पण खरं मालवणी चिकन जे बनवतो ना ते आपण गावठी चिकन पासून बनवतो. नंतर हा एक बारीक चिरलेला कांदा, एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे. नंतर एक टोमॅटो, काजू एक 4-5 लागतील आपल्याला. नंतर मालवणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्याच्यात इथं मी 1/2 वळ ओलं खोबरं घेतलंय बारीक तुकडे करून, आणि एक छोटी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. इथे अख्खे लसूण आहेत, 7-8 पाकळ्या लागतील. नंतर आलं एखादीच बसवेल, आणि 1-2 कांदे, मोठे कांदे उभे चिरलेले. पहिला आपण चिकन मॅरिनेट करून ते शिजवून घेऊया. चिकनला 1 चमचा मालवणी मसाला, आलं लसूणची पेस्ट दोन्ही समप्रमाणात घेतलेत आपण, 1 चमचा हळद, 1/2 चमचा चिकन पुरतीच मीठ. एक 1/2 तास तरी मॅरिनेट करून घेऊ. आता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण पहिला चिकन शिजवून घेऊया. तेल घालते, तेल गरम झालं की ह्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा, आता इथे आपला हा कांदा असा छान परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं. थोडे लोक टोमॅटो घालतात, थोडे लोक घालत नाही, ही तुमची स्वतःची चॉईस आहे. जर तुम्हाला टोमॅटो नको असेल तर तुम्ही घालू नका. कांदा टोमॅटो इथे छान असा फ्राय झालाय. आता आपण जो मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ह्याच्यात घालूया. यात छान परतून घ्यायचं, पाणी घालूया. चिकन बुडेल एवढं पाणी घालू, आणि ह्याच्यातच चिकन शिजवून घेऊ. ह्याच्यावर हे झाकण ठेवू, पाणी घालू. का होईल की ह्या वाफेनीच जी आपली खालचं चिकन शिजते ना, त्या वाफेवरच हे पाणी गरम होईल. म्हणजे चिकनला पाणी लागेल तर आपण हेच पाणी त्याच्यामध्ये वापरू शकतो. आता आपलं चिकन इथं शिजतंय, तोपर्यंत आपण आपला मसाला फ्राय करून घेऊ, म्हणजे ह्याचं वाटण करून घ्यायचंय. तेल घालते, ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा, लसूण 7-8 पाकळ्या, 1 इंच आलं, आता कांदा इथे छान खरपूस आपण भाजून घेतलेला आहे, आता हा आपल्याला मिक्सरमध्ये काढायचा आहे. ओलं खोबरं परतून घ्यायचंय. हे खोबरं परतते तोपर्यंत आपण चिकनचं काय झालं ते बघून घेऊ. आता थोडस हे पाणी घालते. हे अजून थोडा वेळ शिजू दे. आता इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे, ते पण आपण आपल्या मिक्सरमध्ये काढून घेऊ. 4-5 काजू, जास्त घालायचे नाही हं, कारण नाहीतर गोड होणार आपलं चिकन. हे पण आपले काजू पण छान भाजले. याच्यात सुकं खोबरं वापरतो मी. खमंग असा छान वास सुटला. हे जे वाटण आहे ना, हे आपण करून ह्याच्यात पाणी न घालता जर वाटलं
तर जवळपास 15 दिवस आपल्या फ्रीझरमध्ये टिकू शकतं. आणि फक्त चिकनमध्येच नव्हे तर बऱ्याच आणि भाज्यांमध्ये आपण ह्या वाटणाचा वापर करू शकतो. चला हे थंड झाल्यावर वाटू. आपण जी भांडी वापरतो म्हणजे स्वयंपाक करायला जी भांडी वापरतो त्यामध्ये जे काय कंटेंट्स मिनरल्स असतात म्हणजे जी धातूची भांडी आहेत ते कळत न कळत आपल्या पोटात जातात. तर ही सगळी भांडी तुम्हाला आता मास्टर रेसिपीजच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, बघा, लिस्ट चेक करा, भांडी बघा, किमती बघा आणि ऑर्डर करा. हे वाटण आपलं तयार आहे. तेल घालूया. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला घालायचा, 1/4 चमचा हळद, थोडीशी तिखट आणि आपला हा वाटून आणलेला मसाला. पाणी याच्यात घालून टाकू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे, हा मसाला आपण हे जे गरम पाणी आहे पुन्हा थोडस पाणी घालून ठेवायचं. आता हे पाणी सुद्धा आपण आपल्या चिकन मध्ये घालू आणि त्याची चव बघू. मीठ घालायचं. आणि कोथिंबीर पेरायची. गॅस बंद असून सुद्धा हे आपलं चिकन अजूनही या मातीच्या भांड्यात कसं छान शिजतंय बघा, हेच या मातीच्या भांड्याची खासियत. आपलं मालवणी चिकन मस्त तयार झालेलं आहे. आता आपण हे आपल्या प्लेटमध्ये काढूया. असं मस्त यम्मी एकदम छान मालवणी चिकन करी रेडी आहे. तुम्ही येता जेवायला.